सातवी प्रकरण तिसरे धार्मिक समन्वय भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्व स्वीकारले आहे भारतीय संविधानाने कोणते तत्व स्वीकारले भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्व स्वीकारलेले आहेत मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते या प्रयत्नापैकी भक्ती चळवळ सीख धर्म सुपी पंत यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच वर धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयांवर भर दिला यासंबंधीची माहिती आपण ह्या पाठात घेणार आहोत भारतीय संविधान भारतीय धर्मजीवनामध्ये प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्तिमार्गास महत्त्व आले कोणते दोन मार्ग कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही दोन मार्ग मागे पडून भक्तिमार्गास काय झालं महत्त्व आले या पंथांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भक्ती चळवळ चर्वा। भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते या भागात नायनार व अळवार असे दोन पंथ निर्माण झाले नायनार पंथातील लोक शिवभक्त होते तर अळवार पंथातील लोक विष्णू भक्त होते नंतर पुढे कालांतराने शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या हरी म्हणजे विष्णू व हर म्हणजे शंकर या भक्ति चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते ईश्वरप्रेम माणुसकी भूतदया करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण भक्तिमार्गाने आपल्याला दिली दक्षिण भारतात रामानुजांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला तर उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्व सांगितले रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव उत्तर भारतातही पडला ईश्वर सर्वांसाठी आहे ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले यानंतरचे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणजे संत कबीर होय त्यांनी तीर्थक्षेत्रे व्रते मृत्यूपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली संत कबीरांनी कोणती शिकवण दिली तर संत कबीरांनी सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली जातीभेद पंतभेद धर्मभेद मानले नाहीत त्यांनी हिंदू मुसलमानाचे ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दामध्ये फटकारले यानंतरचे भक्ती चळवळीतील संत म्हणजे संत चैतन्य महाप्रभू होय संत चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले तर शं संत शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला बघा संत चैतन्य महाप्रभूंनी बंगालमध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला तर संत शंकर संत शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला यानंतरचे संत ते म्हणजे संत नरसिंह मेहता हे गुजरातमध्ये एक प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले ते निस्सीम कृष्णभक्त होते त्यांनी समतेचा संदेश दिला बघा संत नरसिंह मेहता यांनी कोणता संदेश दिला तर संत नरसिंह मेहता यांनी समतेचा संदेश दिला त्यांनी गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून मानतात यानंतरचे संत आहेत ते म्हणजे संत मीराबाई संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला त्या मेवाडच्या राजघराण्यात होत्या राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्णभक्तीमध्ये तल्लीन झाल्या राजस्थानी व गुजराती भाषामध्ये त्यांनीही अनेक भक्तिरचना केल्या त्यांची भक्ती गीतेमध्ये भक्ती सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी होती बघा संत मीराबाईंच्या भक्तीगीतामध्ये कोणता संदेश होता भक्ती सहिष्णुता व मानवता यांचा संदेश होता तर संत यानंतरचे संत म्हणजे संत रोहिदास होय हे एक महान संत होऊन गेले त्यांनीही समतेचा व मानवतेचा संदेश दिला संत रविदास यांनी पण कोणता संदेश दिला तर समतेचा व मानवतेचा संदेश दिला संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले यानंतरचे संत सूरदास किंवा कवी सूरदास होय हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सुरसागर हे काव्य लिहिले कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे यानंतरचे संत ते म्हणजे संत रस खान हे एक मुस्लिम संत होय यांनी लिहिलेल्या कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत यान दुसरे त्यानंतरचे संत संत तुळशी संत तुलसीदासांच्या रामचरित्र त्यानंतरचे राम भक्ती चळवळीतील महत्वाचे संत म्हणजे संत महात्मा बसवेश्वर होय कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व लोकांना सांगितले त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे याचा अर्थ असा की श्रम हाच कैलास होय म्हणजेच श्रम हाच ईश्वर होय असा आहे आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिकवने रचली त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला महात्मा बसेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केलेल्या आहेत यानंतरचे संत ते म्हणजे संत चक्रधर स्वामी होय तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंत प्रवर्तित केला हा कृष्णभक्तीचा उपदेश करणारा पंत आहे श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामीचे गुरु होते तर चक्रधर स्वामीचे गुरु कोण होते तर श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामीचे गुरु होते चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंत प्रवर्तित केला तर चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंत प्रवर्तित केला चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमती करत मराठीतून उपदेश केला संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले तर चक्रधर स्वामींनी कोणत्या भाषेला प्राधान्य दिले तर चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला काय केलं प्राधान्य दिले त्यामुळे मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती झाली मा चक्रधर स्वामींचा महानुभाव पंत हा महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोचला होता विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणातील उर्वरित भाग व या प्रकरणावरील स्वाध्याय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू